केंद्र व राज्य सरकारच्या वाढत्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ तसेच कामगार शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल करून टाकणाऱ्या सरकारच्या विरोधात ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अर्थातच आयटकच्या महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत कोल्हापूर ते नागपूर अशी राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार 11 डिसेंबरला आयटकच्या महासंघर्ष यात्रेच्या अमरावतीत आगमन झाले असता स्थानिक संत गाडगेबाबा समाधी मंदिर समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आयटकच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाप्रणित सरकारच्या धोरणांचा विरोध करीत घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्य धोरणामुळे श्रमिक वर्ग संकटात सापडला असून सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून सरकारने भांडवलदारांचे हित जोपासले. त्यांचे कॉर्पोरेट घोटाळे उघड झाले असताना सुद्धा केंद्रीय संस्थांनी चौकशी करण्यास नकार दिला. तसेच पीक विमा योजनेतून कंपन्यांनी नफा मिळविला, शेतकऱ्यांना याचा नगण्य फायदा झाला. कृषी क्षेत्रासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेती योजनेच्या निधीत कपात, मनरेगा योजना गुंडाळून ठेवली जात असून रेशनपासून वंचित ठेवलं जात आहे. याबाबत जागृती व जनआक्रोश तसेच सरकारला जाब विचारण्यासाठी व कामगार शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आयटकची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा कोल्हापूर ते नागपूर म्हणजेच राजर्षी शाहू महाराज जन्मभूमी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येत आहे. या यात्रेमध्ये राज्याध्यक्ष कॉम्रेड सी एन देशमुख, राज्य सरचिटणीस श्याम काळे, प्रकाश बनसोडे, राजू देलसे, कृष्णा भोयर, मिलिंद गणवीर, माधुरी क्षीरसागर, सुमन पुजारी, नामदेव चव्हाण तसेच सर्व कॉम्रेड बांधव व आयटकचे पदाधिकारी सहभागी झालेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.